नमस्कार मित्रांनो हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत केस गळतीवर काही घरगुती उपाय ज्याने की कमी वयात केस गळती थांबून टक्कल पडण्याचं कमी होईल तत्पूर्वी आपण माझ्या हेल्थ टिप्स मराठी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन हेल्थ टिप्स मिळत राहतील सर्वात अगोदर व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका चला तर मग माहिती करून घ्या असे कोणकोणते घरगुती उपाय आहेत ज्याने की कमी वयात केस गळती थांबून टक्कल पडण्यापासून रोखू शकतो तर बा मित्रांनो वाढते प्रदूषण बदललेली जीवनशैली यामुळे आज घडीला प्रत्येक व्यक्तीच्या पुढे केस गळती हे फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे पण बऱ्याच वेळा आपण या समस्येकडे सर्वसाधारण बाब म्हणून दुर्लक्ष करतो आणि आपली केसगळती कमी वयातच वाढत जाऊन लवकरच अकाली टक्कल पडतं तर मित्रांनो यापासून वाचवण्यासाठी मी तुम्हाला काही खास घरगुती उपाय सांगणार आहे ज्याने केसगळती थांबवता येईल आणि आपण टक्कल पडण्यापासून वाचू शकतो तर काय करायचं कांदा कापून घ्यायचा आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि हे पाणी टाकल्यानंतर ते कांदा मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर कांद्याचा रस गाळून तयार करून ठेवायचा आणि तो रस डोक्याला लावायचा त्याने डोक्याची थोडीशी मालिश करायची त्यानंतर एक प पंधरा ते वीस मिनटांनी शॅम्पूने केस धुवून काढायचे असे केले तुमची गळती कमी होऊन केसाला मजबूत येईल तर कांद्याचा उपयोग का करायचा कारण की कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते आणि सल्फरमुळे डोक्यातील रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते तसेच यामुळे केसांचे पोषणही चांगल्या प्रकारे होते त्यामुळे कांद्याचा उपयोग करून आपण आपले केस मजबूत करू शकतात आणि केसगळती रोखू शकतात त्यानंतर दुसरा पर्याय आहे आवळ्याची चूर्ण आवळ्याचे चूर्ण तयार करा ते चूर्ण दह्यात मिसळून घ्या आवळा आणि दह्याची पेस्ट तयार करून केसाच्या मुळाला ही ला पेस्ट लावा एक तासानंतर हे स्वच्छ करा आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा प्रयोग केल्यानंतर डोक्यावर केस गळायचे कमी होतील आणि त्यानंतर त्यातूनच नवीन केसही येऊ लागतात दोन लिटर पाण्यामध्ये आवळ्याचे चूर्ण लिंबाचे पाणी टाका दोन लिटर पाणी अर्धे होईपर्यंत उकळत ठेवा म्हणजे दोनचं एक लिटर पाणी झालं पाहिजे तोपर्यंत उकळून घ्या आणि या पाण्याने आठवड्यातून दोन वेळा केस स्वच्छ करा त्यामुळे केस गळती थांबेल त्यानंतरचा पर्याय सिक्काईच्या बिया सिक्कायच्या बियामध्ये काय करायचं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ती बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि ही पेस्ट एक सकाळी आंघोळीच्या अगोदर अर्धा दा तास डोक्याला लावून घ्यायची आणि त्यानंतर अर्ध्या तासाने आंघोळ करून डोके स्वच्छ धुवून काढायचे सिक्काई हे नॅचरल शॅम्पूचे काम करते आणि त्यामुळे केस हा मजबूत होतात शिक्कायचा वापर वार जर वारंवार केल्यास केस गळती कमी होते त्यानंतर अमरवेल अमरवेलचं बारीक करून त्याचा रस तयार करायचा आणि तो रस तर आपल्या खोबरेल तेलात टाकून उकळून घ्यायचा तो इथपर्यंत उकळायचा की खोबरेल तेल, तेल आणि रस मिक्स होईल आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि रोज संध्याकाळी झोपताना त्या ते तेलाने डोक्याची मालिश करायची असं केल्याने केस गळती कमी होते आणि केस मजबूत होतात त्यानंतर झेंडूच्या फुलाचा उपयोग करायचा झेंडूची फुलं बारीक करून त्याचा रस्ता काढून घ्यायचा आणि हा रस नारळाच्या तेला अं तेलात टाकून उकळून घ्यायचा आणि त्यानंतर या ते तेलाने रोज सकाळी केसाची मालिश करायची आणि त्यानंतर आंघोळ करून केस धुवून काढायचे असं केल्याने केस गळती कमी होऊन केसाची मजबूती वाढते आणि टक्कल पडण्यापासून रोखू शकतात तसंच आबरोबर आपण जासुंदाच्या फुलाचाही असाच वापर करू शकतो जासुंदाच्या फुलाचा रस काढून घ्यायचा आणि या रसाने केसाची मसाज करायची आणि त्यानंतर एक तासाने केस स्वच्छ धुवून काढायचे केस दाट होण्यास मदत होते नवीन केस येतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका त्याच्या अगोदर करायचं ओले केस कधीच विंचायचे नाहीत केसांना मजबूत ठेवण्यासाठी ओले केस कधीच विंचरू नये कारण की ओले केस ज्यावेळेस असतात त्यावेळेस ते नाजूक झालेले असतात मऊ झालेले असतात आणि त्यामुळे ते ओले केस विंचरल्यानंतर जास्त तुटतात त्याच्यामुळे ओले केस कधी विंचरायचे नाहीत तर मित्रांनो ही होती आजची हेल टिप्स भेटूया पुन्हा नवीन हेल टिप्स तोपर्यंत जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू